प्रेस करा म्हणजे ऑल हे ऑप्शन येत आणि ऑल ला क्लिक केल्यानंतर म्हणजे मी जे दररोज व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचते चला तर मग फ्रेंड ही रेसिपी कशी करतात ते बघूया आपण मी इथे घेतलेलं आहे मिक्सीचं जार आणि त्यामध्ये कच्चे दोन आलू घातलेले आहेत बारीकसर सर थोडेसे ओबडधोबड कट केलेले आहेत आणि वरचे साली काढून घेतलेले आहेत ते आलू किंवा बटाटे मी मिक्सीच्या जारमध्ये घालून घेत आहे आणि रवा आपला एक वाटी आहे त्यासाठी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि आता आपण त्यामध्ये एक वाटी रवा घालून घेऊया रवा बारीकसर आहे आणि रवा बारीकसरच घ्या आणि ते रवा बारीकसर एक वाटी घेतलेला आहे आणि मिक्सीच्या जारमध्ये घातलेला आहे आणि अर्धा वाटी दही घातलेला आहे दही कंपल्सरी घाला म्हणजे छान लागतं आणि मी बारीकसर बारीक झारमध्ये वाटत आहे बारीक झारमध्ये वाटण्याचं कारण बारीक होते पेस्ट त्यासाठी आणि आता आपण पुन्हा गरजेनुसार पाणी घालूया आता आपण हे बारीकसर अशी पेस्ट करून आणि आता आपलं वाटण रेडी आहे म्हणजेच आपण बारीकसर वाटण तयार केलेलं रेडी आहे ते आपण एका भांड्यामध्ये घालून घेऊया आणि होता होईल तेवढं वाटण बारीकसरच वाटून घ्या म्हणजे आपण जे डिश करणार आहोत ते परफेक्ट होते त्यासाठी आणि अर्धवाटी दही आणि अर्धवाटी पाणी घालायचं आहे दही आपण अगोदर घातलेलं आहोत वाढते वेळेस आता आपण अर्धी वाटी पाणी घालून घेऊया अर्धी वाटी दही आणि अर्धा वाटी पाणी एकूण मिळून एक वाटी झालं आपण रवा पण एकच वाटी घेतलेला आहोत त्यासाठी एक वाटीसाठी त्या एक वाटी, वाटी पाणी आणि दही घ्यायचं आहे म्हणजेच अर्धा वाटी पाणी अर्धा वाटी दही घ्यायची आहे आपणाला आणि आता आपण ते पाणी त्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित असं छान फेटून घेऊया पाणी दही आणि मिश्रण एकत्रित होतं त्यासाठी फेटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीकसर चिरून घेतलेली हिरवी मिरची अन्यथा तुम्हाला म्हणजे लाल मिरच्या घालायचा असेल तरी घालू शकता म्हणजे लाल मिरच्या कुटून घालू शकता किंवा हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि बारीकसर चिरून घालायचं आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण आणि पुन्हा असं छान फेटून घेऊया मिरची आणि आपण जे मीठ घातलेलं आहोत ते छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण त्यामध्ये आपण जे इडलीला सोडा घालतो ते सोडा त्यामध्ये म्हणजे पाव चमचा घालायचा आहे अगदी थोडा घालायचा आहे जास्ती घालायचा नाही आता आपण त्यामध्ये पाव चमचा सोडा घालून घेऊया सोडा घातल्यानंतर लगेचच चा आपणाला फेटून घ्यायचं आहे म्हणजेच छान असं फेटून घेणं म्हणजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या डिशमध्ये जास्ती काही फिरवण्याची गरज नाही फक्त आपल्याला जिन्नस मिक्स होवेत व्यवस्थित असं इतकंच फिरून घ्यायचं आहे आणि सोडा घातल्यानंतर लगेचच फिरवून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच डिश करून घ्यायची आहे त्यासाठी आपण कढईमध्ये अगोदरच पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि आत्ता आपलं मिश्रण ह्या पद्धतीने झालेलं आहे आणि आता आपल्याला पाण्याचीही गरज नाही आणि दह्याचीही गरज नाही असं आपल्याला मिश्रण पाहिजे जसं आपण इडलीला पीठ करतो तसंच पीठ पाहिजे किंवा मिश्रण पाहिजे ह्याच पद्धतीने जास्ती घट्टही नाही आणि जास्ती पातळही नाही आणि ह्या पात्राला मी तेल लावून घेत आहे आपणाला ह्यामध्येच पीठ घालायचं आहे किंवा मिश्रण घालायचं आहे त्यासाठी मी तेल लावून घेत आहे छान असं तेल लावून घेऊया आणि तुमच्याकडे जर हे पात्र नसेल किंवा भांडं नसेल तर तुम्ही परात किंवा खोलगट आकाराचा प्लेटही घेऊ शकता म्हणजेच त्याचे कट थोडेसे वरे असा वरी असायला पाहिजे कारण ते पीठ फुगून वरी येतं त्यासाठी आणि आपण छान असं तेल लावून घेऊया ह्याला आणि तेल लावून झालेलं आहे आणि पाणी पण ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि आता आपण ठेवूया किंवा मिश्रण घालून घेऊया कढईमध्ये ह्या प्लेटामध्ये किंवा ह्या भांड्यामध्ये आता आपण जे रेडी केलेलं मिश्रण आहे ते मिश्रण ह्यामध्ये घालून घेऊया आणि जास्ती भरून घालायचं नाही मिश्रण कारण हे पीठ फुकतं पुन्हा जाऊन त्यासाठी थोडंसं कमी ठेवायचं आहे तुम्हाला दोन बॅचेस तुमचं प्लेट छोटा असेल तर दोन बॅचेसमध्येही करू शकता बघू शकता जास्तीचं मिश्रण घातलेलं नाही थोडंसं कमीच घातलेलं आहे कारण पुन्हा पीठ फुकतं त्यासाठी आणि आता पुन्हा आपल्याला दोन तीन वेळेस असं खाली आपटायचं आहे प्लेटाला म्हणजे जेणेकरून सम पातळीमध्ये पीठ येतं त्यासाठी आणि पुन्हा आपल्याला कढईमध्ये ठेवून घेऊया आणि कढईमध्ये दोन तीन ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड घातलेला आहे आणि त्यावरती हे ठेवलेलं आहे प्लेट तुमच्याकडे जे प्लेट किंवा परात खोलगट जे काही असेल ते त्यामध्ये घालून ठेवू शकता तुम्ही आणि सावधानाने सावधानीने ठेवा कारण पाणी गरम असतं त्यासाठी पोलतं त्यासाठी थोडंसं आलगतपणे सो ठेवा त्यामध्ये आणि आता आपण झाकण लावून ठेवूया आणि झाकण लावून ठेवलेला आहे आपणाला दहा ते बारा मिनटासाठी बारीक गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती असंच ठेवायचं आहे म्हणजेच शिजवून घ्यायचं आहे आणि पुन्हा बघायचं आहे आपणाला दहा ते बारा मिनिट झाल्यानंतर कसा झालेला आहे आता आपले कम्प्लीट झालेले आहेत दहा ते बारा मिनिट बघूया आपण तो कसा झालेला आहे नाश्ता म्हणजे शिजला का नाही वळकण्यासाठी आपल्याला सुरीच्या सहाय्याने किंवा चा चाकू चाकूच्या चा, 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 चा सहाय्याने मधोमध मद हे घालायचं आहे त्याला जर चाकूला पीठ लागलं तर समजायचं की आणखी थोडं शिजायचं आहे किंवा पीठ लागलं नसेल तर समजायचं की आपला जे आपण डिश केलेलं आहोत ते परफेक्ट असं झालेलं आहे जर चाकूला काही लागलं नसेल तर पीठ समजायचं की आपली डिश आपण जे डिश केलेलं आहोत ते छान असं शिजलं गेलेलं आहे आणि रेडी झालेलं आहे ते आता आपण कढईमधून बाहेर काढून घेऊया आता हे आपण थंड झाल्यानंतर काढून घेऊया मध्ये काढलं तर हे मोडतं त्यासाठी दहा मिनिट झाल्यानंतर काढून घेऊया आणि दहा मिनिट झालेले आहेत म्हणजेच थंड करून आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडस थंड झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपण थंड झाल्यानंतर काढून घेऊया मी झारी घेतलेली आहे झारीच्या सा साहाय्याने किंवा उलतण्याच्या सहाय्याने आपण याला काढून घेऊ शकतो आणि खूप सहजासहजी निघतं थोडंसं हे केल्यानंतर खूप छान निघतं म्हणजे थंड झाल्यानंतर निघतं हे गरमामध्ये निघत नाही तुडतं त्यासाठी थोडंसं थंड झाल्यानंतरच काढायचं आहे आपणाला वरती थोडंसं असं हे करायचं आहे आणि आता आपण जे डिश केलेला आहे खूप छान निघालेला आहे बघू शकता तुम्ही निघालेला आहे आणि आता आपण ते काढून घेऊया बघू शकता शकता किती छान झालेलं आहे आणि छान असं शिजलं गेलेलं पण आहे मस्तच बघू शकता छान झालेला आहे तुम्ही असा नाश्ता एक वेळेस नक्कीच करा आणखी थोडं मी शेकून घेणार आहे तुम्ही वाटल्यास शेकून घ्या अन्यथा ही चटणीसोबत जसं की आपण इडलीला चटणी करतो त्या चटणीसोबत खाऊ शकता खूपच छान लागतं आणि अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे मी पॅनमध्ये आणि मी आपण जे डिश केलेला आहोत त्याला शेकून घेणार आहे म्हणजेच आणखी थोडं क्रिस्पी करणार आहे तुम्ही वाटल्यास करा अन्यथा करू नका तुमची इच्छा आणि दोन्ही बाजूनी छान असं शेकून घेणार आहे शेकून घेतलेला आहे आणि त्यावरती जिरं आणि मोहरीचं सॉरी मोहरी, मोहरी आणि कढीपत्त्याचं तडका दिलेला आहे तुम्ही वाटल्यास द्या अन्यथा देऊ नका तुमची इच्छा आहे शेकून घेऊ वाटल्यास घ्या तडका देऊ वाटल्यास द्या अन्यथा तसंही खाऊ शकता खूपच छान लागतं त्याहून टेस्टी जर करायचा असेल किंवा थोडंसं चटपटीत असंच खायचं असेल तर तुम्ही नक्कीच तडका देऊन घ्या खूपच छान मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका दिलेला आहे आणि बघूया आता आपला नाश्ता कसा झालेला आहे असा नाश्ता तर एक वेळेस इतका भन्नाट व्हायलाच पाहिजे चला तर मग फ्रेंड पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असाच एक रेसिपीचा व्हिडिओ घेऊन खूप छान गादीसारखा टम फुगलेला आहे आणि जाळीदार पण झालेला आहे बघूया आपण कसा झालेला आहे बघू शकता फ्रेंड खूपच छान झालेला आहे असा नाश्ता तर एक वेळेस तुम्ही नक्कीच करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय